नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. कोरोना विरोधाच्या लढ्यात भारत सरकारनं पहिल्या टप्प्यामध्ये बऱ्यापैकी उपाययोजना केलेल्या आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता यापेक्षाही अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. आज सासवड शहरामध्ये सकाळी भाजी मंडईमध्ये 3 ते 5 हजार लोकांनी भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. ही धोकादायक परिस्थिती आहे. नगरपालिकेने आता विविध ठिकाणी भाजी विक्रेत्यांची सोय केलेली आहे. सासवड परिसरामध्ये असणारं न्याय मंदिर, कोर्ट, तहसीलदार कार्यालय, रजिस्टर ऑफिस या ठिकाणी आता सामसूम आहे. मग याबाबत आपण पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट अविनाश एकनाथ भारंबे यांच्याशी संवाद साधणार आहोत. वकील साहेब, ही कोरोनाच्या विरोधात लढाई न्यायालय, वकील, रजिस्टर ऑफिस, तहसीलदार कार्यालय यावर काय काळजी घ्यायला पाहिजे? पहिली गोष्ट तर अशी आहे की कोरोनाच्या बाबतीमध्ये सरकार फार गंभीर आहे. सरकारने अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे. भारताच्या इतिहासामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जे कोर्ट बंद झालंय ते पहिल्यांदाच झालंय. सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये वकिलांना यायचं नाही असं सांगितलंय. जे काय अर्जंट हिअरिंग असतील ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करायचे. कोर्टामध्ये फक्त तारखा दिल्या जातात. परवा एका वकिलाने कोर्टामध्ये अर्ज दिला आणि त्याला कोर्टाने सर्क्युलर काढलं होतं की फक्त अर्जंट केसेसमध्ये हिअरिंग घेतलं जाईल. आणि ते वकिलाने तो अर्ज दिला, कोर्टाने सांगितलं, विचारलं की याच्यामध्ये अर्जन्सी काय. ते वकील असं म्हणाले की पक्षकार ऐकत नाही. साहेबांनी त्याला मध्ये केलं, 15,000 रुपये फाईन केला आणि त्याला सांगितलं परत असली प्रकरणं आणायची नाहीत. आता तर अनावश्यक अर्ज जर कोर्टामध्ये दिले तर पक्षकारालाही 50,000 रुपये दंड आणि वकिलालाही 50,000 रुपये दंड. त्यामुळे कोर्टाने इतकं सिरियसली घेतलेलं आहे. मला कोर्टाने सिरियसली घेतलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सतत कळकळीचं आवाहन करतायत. ते राजेश टोपे आरोग्यमंत्री तर मला नाही वाटत ते झोपत असेल. सगळीकडे फिरतायत, लोकांना आव्हान करतायत, पण लोकांना त्याचा गांभीर्य का कळत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामध्ये. की लोकांना एक व्हिडिओ काल आला होता, बीडचा एक मुलगा आहे, तो फ्रान्समध्ये राहतोय, तो इतकी कळकळीची विनंती करून सांगत होता की आम्ही इथे भोगतोय, आम्ही आमच्या नजरेने बघतोय की इटाली सारख्या शहरामध्ये की फक्त 6 कोटी लोकसंख्या आहे आणि भारताची 130 कोटी लोकसंख्या आहे, हा कम्युनिटी स्प्रेड होणारा आजार आहे. जर कम्युनिटी स्प्रेड जर भारतामध्ये झाली तर याला कोणी रोखू शकणार नाही. काल राज साहेबांनी सुद्धा सांगितलं की याच्यामध्ये 60% जर बाधित झाले तर किती सिरियस परिस्थिती होईल. आणि एवढं सांगून सुद्धा लोक अजिबात सिरियस घेत नाहीत. लोकांना एक समजत नाही. काल तर शेवटी तो बीडचा जो मुलगा होता त्यांनी एक सांगितलं, अरे पैसा गेला खड्ड्यात, पैसे आपण कधी कमवू, आपण असलो तर पैसे कमवू. लोकांनी बरं, आता सुद्धा मी भुजबळ साहेबांची मुलाखत पाहिली, जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा नाही, तुम्हाला किराणा माल मिळणार आहे, भाजीपाल्याची प्रशासन सोयी करत आहे. आणि सगळ्यात आश्चर्य म्हणजे डॉक्टर आणि पोलीस हे स्वतःच्या जीवानिशी त्यामध्ये खेळतायत, लोकांची सुरक्षा करतायत. पोलिसांना कोरोना होत नाही का? परंतु ते पोलीस रात्र दिवस आपलं कुटुंब सोडून एवढी मोठी रिस्क घेऊन रस्त्यावर थांबतायत, लोकांना विनंती करतायत. ज्याने ऐकणार नाही त्यालाच काठीचा प्रसाद देतायत. ते काठीचा प्रसाद दिला तर लगेच तक्रारी करतायत लोक. आज पोलिसांना काय सोयी आहेत? 24 तास रस्त्यावर राहायचं. लेडीज कॉन्स्टेबल आहे, काही नैसर्गिक काही अडचणी असतात त्याची त्यांना कुठे सोय आहे? पण त्याची कुठलीही पर्वा न करता खाण्यापिण्याची व्यवस्था कोणी केली का? पोलिसांची रस्त्यावर उभी आहेत, पण त्याच्यामध्ये कोणी बाबा हॉटेल बंद आहेत, सगळं बंद आहेत, घरापासून दूर आहेत, कोणी व्यवस्था करत नाही. समाजाच्या मध्ये का गांभीर्याने घेत नाही हाच प्रश्न आहे. म्हणून समाजाला माझी विनंती आहे की आता कोर्ट बंद झालाय, तारखांचा विचार करू नका. तहसीलदार ऑफिस बंद आहे, सब रजिस्टर ऑफिस बंद आहे, सगळं गव्हर्नमेंटने बंद केलंय. कालपर्यंत जमावबंदी होती, काल रात्रीपासून संचारबंदी केली, तरी लोकांना संचारबंदी आणि जमावबंदी काही समजत नाही. अजूनही लोक रस्त्यावर जात आहेत. सरकार आव्हान करते की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. तर मला लोकांना एकच विनंती आहे, जीव महत्त्वाचा आहे. काल तर ते एकाने सांगितलं की तुम्ही याचे कारण होऊ नका, कारण तो एकाला झाला तर तो काल एक ती अंगणवाडी शिक्षिका सापडली, तिच्यामुळे जवळपास तिच्या संपर्कात 1,500 लोक आले होते. मग एकामुळे जर 1,500 बाधित होतीस
तर आपण कोणाच्या जीविताला धोका निर्माण होईल असं आपण वर्तन करू नका. संयम राखा, घरामध्ये थांबा. माझ्यासारखा 38 वर्ष वकिली करणारा वकील ही मी गेले 4 दिवस झाले संपूर्ण घरामध्ये थांबलेलो आहे, कुठे बाहेर जात नाही. म्हणून लोकांनाही माझी विनंती आहे की आहेर त्याच्यामध्ये भागवा. ते इटाली सारख्या शहरामध्ये तर रस्त्यावर सुद्धा येऊ देत नाही, चारी भिंतीच्या आत कोंडून घेतलेला आहे. की तसं लोकांनी करायची गरज आहे. हे तुम्ही फक्त पाळा. किती दिवस आपल्याला 1-15 दिवस एवढं जर आपण सेल्फ कंट्रोल केलं तर हा करोना आपोआप जाणार आहे. नुसता गो करोना म्हणून करोना जाणार नाही, नुसती भारत माता की जय आणि वंदे मातरम म्हणून करोना जाणार नाही. तर देशावर जर खरोखर प्रेम असेल, आपल्या आप्तेष्टांवर खरोखर प्रेम असेल आणि आपल्याला जर आपलं जीवन जगायचं असेल आणि आपल्यामुळे कोणाला धोका होऊ नये असं वाटत असेल तर लोकांनी संयम पाळला पाहिजे. घरामध्येच बसा, कुठलीही गोष्ट कमी पडू देणार नाही. सरकार त्याच्या लेवलला फार प्रयत्न करत आहे. लस शोधण्याचं काम चालू आहे, व्हेंटिलेटर्स हॉस्पिटल उभं करण्याचं सुद्धा काम चालू आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका, पण काळजी मात्र निश्चित घ्या. एवढं आता कायद्याने 144 कलम लागू केले, म्हणजे नेमकं काय काय करायला पाहिजे? 144 कलम ज्यावेळी लागू करतात त्यावेळेला 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांनी जमावामध्ये फिरायचं नाहीये. हे 144 ची पार्श्वभूमी आहे. हे 144 कलम लागू करतात कुठे दंगा धोपा किंवा अशा काही गोष्टी अघटित घटना घडल्या तर करतात, पण हे देशाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने 144 लागू केलं होतं. 144 मध्ये जमावबंदी आहे आणि कालपासनं तर उद्धव ठाकरे साहेबांनी त्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी याचा अर्थच लोकांना कळत नाही. संचारबंदी म्हणजे घराच्या बाहेर रस्त्यावर पडायचं नाही, तुमच्या गल्लीत सुद्धा यायचं नाही, याचा अर्थ संचारबंदी आहे. पण संचारबंदीचा अर्थही लोक समजून घ्यायला तयार नाहीत. जर तुम्ही सांगत असाल 3-3, 4-4 हजार लोक जर भाजी मंडईमध्ये गर्दी करत असेल, मी म्हणतो तुमच्या घरात भाजी नसेल तर डाळी असेल तर डाळी खा. वेगवेगळ्या रेसिपीज बघा की भाजीपाला नसताना सुद्धा आपण 2-3 वेळेचं अन्न खाऊ शकतो. असे काहीतरी पर्याय शोधा. आता तिथे भाजीपाला काही मिळणं मिळणारी गोष्ट आहे का? बरं प्रशासन सांगतंय ना, आपल्या तहसीलदार एक लेडीज असून सुद्धा त्या अहोरात्र फिरतायत. इथले हके साहेब सुद्धा तेवढाच वेळ देत आहेत. प्रशासन पूर्णपणे काम करताय. तुमचे मेडिकल ऑफिसर, काल तुम्ही ज्यांची मुलाखत घेतली, डॉक्टर राऊत हे सुद्धा तिथे काम करतायत. सगळे काम करतायत, प्रशासन काम करताय. पण प्रशासनाला जनतेची जी साथ पाहिजे ती साथ मिळत नाही. ती जनतेने साथ द्यावी. 144 होतं, आता संचारबंदी आहे. काल मी रस्त्याला पाहिलं, एवढ्या गाड्या कशासाठी जात आहेत? पुणे कॉर्पोरेशन मध्ये काल गाड्यांना बंदी केली, तरी इथून दिवसभर गाड्या जात होत्या. शेवटी नंतर आता संचारबंदी केल्यामुळे आज थोडासा परिणाम दिसतोय, तरी सुद्धा आहे ही सुद्धा गर्दी व्हायला नको आहे. एकमेक हा कम्युनिटी स्प्रेड होणारा आजार आहे. हा कुठे हवेतून येत नाही, हा कशाला स्पर्श केल्याने आपल्या तोंडाला नाकाला डोळ्याला ह्याच्यामधनच तो जात असतो. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड हा जर झाला आणि कम्युनिटी स्प्रेड जर आपण थांबवला तर या रोगावर आपण सहज मात करू शकू. आणि आपण भारतीय तेवढे लढाईच्या बाबतीमध्ये आपण ती वेळ आल्यानंतर ती लढाई यशस्वी करून दाखवू. या ठिकाणी माझ्या तालुक्यातल्या लोकांना माझी अशी विनंती आहे की प्रशासन जे काम करत आहे, तहसीलदार एक महिला असून सुद्धा इतक्या कष्टाने याच्यामध्ये काम करतायत, पोलीस ऑफिसर काम करतायत, मेडिकल ऑफिसर काम करतायत, त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद द्या. प्रशासनाने उत्तम काम सुरू केलेलं आहे, परंतु जनतेची साथ आवश्यक आहे. फक्त कायदा किंवा अंमलबजावणी करणे, पोलीस यंत्रणा, प्रशासन, तहसीलदार कार्यालय आहे, यापेक्षा नागरिकांचा सहभाग यामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. अशा प्रकारचा महत्वपूर्ण संदेश ॲडव्होकेट अविनाश भारंबे यांनी दिलेला आहे. तर भारंबे वकील, तुम्ही सासवडमध्ये किती वर्ष प्रॅक्टिस करताय आणि ह्या इतक्या वर्षाच्या आयुष्यात असा प्रसंग कधी आला होता का? नाही नाही, मी 38 वर्ष झाले सासवड कोर्टामध्ये, पुण्याच्या कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करतोय. पण माझ्या 38 वर्षाच्या कालावधीमध्ये कोर्ट बंद असा प्रकार कधी घडला नाही. आणि आमच्या सासवडमध्ये ते 144 आणि संचारबंदी हा प्रकार आतापर्यंत मला आठवत नाही. पहिल्यांदाच ही संचारबंदी आहे, पण त्याच्यामध्ये एक आहे, ही संचारबंदी जनतेच्या सुरक्षितेसाठी आहे. कोणाचा निषेध म्हणून नाही, कोणाच्या विरोधामध्ये नाही, तर जनता सुरक्षित राहावी, हा देश सुरक्षित राहावा या दृष्टीने आहे.
आणि विशेष करून मी एक सांगेन की जो काही टीव्हीला बातम्या बघा, हा जो आहे हा ज्येष्ठांना पटकन पकडणारा आजार आहे. लहान मुलांनी तरुण मुलांमध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असते, त्यामुळे तरुण त्याच्यातून सुटून जातात. काल मला ते व्हिडिओ एक मी पाहिला, त्यामध्ये त्याने सांगितलं की तरुण मुलांना इटालीमध्ये झाला होता, पण त्यांची इम्युनिटी पॉवर जास्त होती, ते त्याच्यातनं बाहेर पडले, पण त्यांच्यामुळे त्यांचे आई वडील आजी आजोबा अशा वृद्धांना तो झाला आणि तो इतका बळावला की नंतर त्या मुलांना आता एक मानसिक अशी खंत वाटते की आपल्यामुळे आपल्या आई वडील आजी आजोबांना हा झालेला आहे आणि आपण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत आहोत, आपण तसं होऊ नये असं वाटत असेल तर फक्त एकच आहे, घरात बसा. आणि 38 वर्षाच्या वकिलीच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये कोर्ट बंद असेल त्यावेळेला कोर्ट बंद असतं, तरी सुद्धा अर्जंट कामासाठी म्हणजे रिमांडच्या कामासाठी कोर्ट चालू असतं. पहिलीच परिस्थिती अशी आहे की बेल ऍप्लिकेशनची सुद्धा फेरी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलं जात आहे. माझ्या लाईफमध्ये ही पहिलीच वेळ मी असं बघतोय की कोर्ट बंद. उलट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सांगतायत वकिलांना यू डोंट गो ऑन स्ट्राईक, वकिलांनी संप करू नये, कामात सहभागी होणार नाहीत असं नाही. आणि आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सांगतोय की तुम्ही कोर्टामध्ये येऊ नका आणि वकिलांवर जबाबदारी टाकली आहे की पक्षकारांना तुम्ही कळवा की कोर्टात यायचं नाही, लोकांचं प्रबोधन करा. आम्ही लोकांचं प्रबोधन करतोय, तरी काही लोकांचं असतं साहेब एक 5 मिनिटं भेट द्या. मी म्हटलं काय होणारच नाही ना, कोर्टाने सांगितलं तुमच्या विरुद्ध कुठली ऑर्डर होणार नाही, ज्या काही ज्या केसेसमध्ये इंटीएलएम ऑर्डर केलेल्या आहेत त्या ऍटोमॅटिक पोस्टपोन होणार आहेत. लिमिटेशन ऍक्ट जो आहे म्हणजे मुदतीचा कायदा, त्याची बाद येणार नाही, कारण हे सगळं त्या मुदतीच्या कायद्यामध्ये त्यांनी ऑर्डर्स केल्यात सुप्रीम कोर्टाने. त्यामुळे लोकांनी आणि ज्यांचे कोर्टामध्ये खटले आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये, अशा केसेसमध्ये कोर्ट तुमच्या विरुद्ध कुठलीही ऑर्डर करणार नाही, मुदतीच्या कायद्याची बात येणार नाही, कुठले अर्ज कोर्टामध्ये द्यायची गरज नाही. एक तरफा ऑर्डर असतील त्या ऑर्डर आपोआप एक्सटेंड होणार आहे. आज ऍडव्होकेट अविनाश भारंबे यांचा वाढदिवस आहे. गेली 28 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय, 38 वर्ष. आणि सासवड शहरामध्ये आपण कधी बसून आलात? महाविद्यालयीन शिक्षण सासवड मध्ये झालंय, उच्च शिक्षण कुठं झालं याबाबत जरा माहिती द्या. आम्ही भारंबे म्हणजे तसं आम्ही जळगावचे, आमचे वडील इथे प्राथमिक शिक्षक होते, तुमचे वडील प्राथमिक शिक्षकच होते, आणि त्या वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने इथे सासवड मध्ये आलो. सासवड मध्ये आल्यानंतर किती सालची गोष्ट आहे, पुरंदर 73 साल, पुरंदर हायस्कूल मध्ये प्राथमिक हायस्कूलचं शिक्षण झालं, पुढे वाघेरे कॉलेज मध्ये कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर बीकॉम केलं आणि सिम्बॉयसिस मध्ये वकील झालो 1982 साली. आणि जून 1982 पासून सासवड कोर्टामध्ये प्रॅक्टिस करतोय. पुण्यात काही दिवस प्रॅक्टिस केली का आपण? पुण्यामध्ये मी एक वर्षभर असं गेलो पुण्यामध्ये प्रॅक्टिसला, ज्युनियरशिप केली, पण ज्युनियरशिप करताना पुण्यामध्ये मला एवढा काही स्कोप वाटला नाही. आणि त्यात एक दिवशी मी पुण्यावरून येत होतो आणि जे माझे सर्व सर्वा ज्यांना मी म्हणतो, माझं स्वतःचं दैवत ज्यांना म्हणतो, ते दादा जाधवराव मला एक दिवशी भेटले आणि मला म्हणते अरे आम्ही तू कुठे जातो? म्हटलं दादा पुण्याला. कशाला पुण्याला जात असतो? इथे लोकांना वकील नाही, तू कशाला पुण्याला जातो? उद्यापासून इथे थांबायचं. 83 पासून मला वाटतं डिसेंबर 83 पासून मी सासवड कोर्टामध्ये थांबलो. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्याकडे कुंभोशीची एक जामिनाची केस आली आणि तेव्हापासून वकिली व्यवसायामध्ये मला ना केसेसची कमी पडली ना कधी पैशाची कमी पडली. आणि वकिली व्यवसाय ठीक आहे, माझं स्किल मी दाखवलं, पण दादा जाधवराव जे आहेत त्यांनी माझ्याकडे बोट दाखवलं, त्यांनी लोकांना विश्वास दिला की या वकिलाकडे गेला की तुमचं काम होईल. त्यामुळे आज जी काही वकिली आहे, आज जी काही मी काय जे आज या स्टेजला आहे, हा सगळा दादा जाधवरावमुळे आहे. त्याच्यामध्ये संपूर्ण त्यांचा सहभाग आहे, त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी हे करू शकलोच नसतो. एवढं वकिलीच्या व्यवसायात जे आतापर्यंत जो शेवटचा उच्च टप्पा तुमचा आहे की सासवड परिसरामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये तुमचं एक चांगलं नाव झालेलं आहे, या व्यवसायात तुम्ही समाधानी आहात का? आणि इथून पुढच्या काळामध्ये किंवा सासवड असेल, पुणे असेल, मुंबई असेल, मी समाधानाच्या बाबतीत जर म्हणाल तर मी पूर्णपणे समाधानी आहे. एक तर सासवड मध्ये पुरंदर तालुक्यामध्ये भारंबे ही एकटच घर, त्यात मी एकटाच, पण या तालुक्याने मला
एवढं भरभरून प्रेम दिलं, या तालुक्याने मला एवढी भरभरून प्रतिष्ठा दिली, मला खूप चांगले लोक मिळाले. सुरुवातीला दादा दादारावांच्या सान्निध्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी 15व्या वर्षी दादा दादारावांच्या सान्निध्यात आलो. तेव्हापासून मी दादांच्या गाडीमध्ये तालुक्यामध्ये बसून फिरायचो. एक चंपक शेठ म्हणून होते ते ड्रायव्हिंग करायचे आणि मी गाडी पाठीमागे बसून तालुक्यात फिरायचो. त्यानंतर मग दादांच्या बरोबर काम करताना सुदामराव इंगळे, शंकरराव इंगळे, अरुणाप्पा, भवनराव कामथे, आमचे उद्धवाप्पा फडतरे अशी लोकं माझ्या आयुष्यात आली आणि त्यांनी मला इतकी भरभरून साथ दिली की त्यावेळेला कुठलीही केस कोर्टामध्ये असेल तर ती भारंबे वकिलांपर्यंत पोचवायची आणि ती लोक ज्या जिद्दीने घेऊन येत होते त्यामुळे मलाही त्यामध्ये काम करावं लागत होतं आणि त्या लोकांना त्याच्यामध्ये सक्सेस करून दाखवावं लागत होतं. त्यामध्ये मी यशस्वी झालो, त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन केला. 38 वर्षामध्ये मला केसेसची कधी कमी पडली नाही, ना मला कधी पैशाची कमी पडली. मी या संपूर्ण याच्यामध्ये अतिशय समाधानी आहे आणि मी माझं असं नशीब समजतो की पुरंदर सारखा तालुका हा जरी माझी जन्मभूमी नसेल तरी माझी ही कर्मभूमी आली. त्यामुळे मी एक निश्चित सांगेन की या तालुक्याचे, या तालुक्याच्या जनतेचे, या तालुक्याच्या मातीचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत. हे उपकार माझ्यातून या आयुष्यामध्ये फिटणार नाही. त्यामुळे मी या निमित्ताने परमेश्वराकडे एक प्रार्थना करेन की परत जर मानवी आयुष्य असेल, मानवी जीवन असेल, तर मला या मातीमध्येच जन्माला घाल आणि या लोकांची पुन्हा सेवा करण्याची संधी दे. आता तुम्ही नामांकित वकील आहात, खऱ्या अर्थानं न्यायदानाची पद्धती भारताची ही सर्वसामान्य माणसाला इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने जास्त प्रकारचा न्याय देऊ शकेल, त्यामध्ये काही सुधारणा कराव्या लागतील का, कॉन्स्टिट्यूशन मध्ये कराव्या लागतील की उद्या समजा आता केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल आणि सर्वसामान्य नागरिक असेल, ती ही जी न्याय व्यवस्था आहे यामध्ये काही सुधारणा करणं अपेक्षित आहे का? न्याय व्यवस्था सक्षमपणे काम करते, न्याय व्यवस्थेचा काही दोष नाही त्यामध्ये. जी काही आपण ब्रिटिश न्याय व्यवस्था फॉलो केलेली आहे आपण तीच फॉलो करतोय. वेळेनुसार सरकार, सुप्रीम कोर्ट त्यामध्ये वेगवेगळे डायरेक्शन्स देत असतात, त्याप्रमाणे ही खालची न्यायालय जी आहेत, हायकोर्ट, नंतर ही डिस्ट्रिक्ट कोर्ट, सासवडची असे जे कनिष्ठ न्यायालय आहेत हे काम करत असतात. आज न्यायालयामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तर न्यायालयामध्ये खटल्यांचं प्रमाण हे अतिशय वाढलेलं आहे, लोकांना तारतम्य राहिलेलंच नाही आहे. आम्ही बऱ्याच वेळा एक अनुभव घेतो, जर आपण एखाद्या पक्षकाराला सांगितलं अरे हे तुझी केस होत नाही, तुझी केस बसत नाही, माझी तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वकिलीमध्ये मी एक जपलाय की जर होणारं काम असेल तरच ते मी घेतो, जर मला खात्री झाली की हे काम माझ्याने होणार नाही ते मी रिफ्यूज करतो. तर ही अनावश्यक येणाऱ्या खटल्यांची संख्या जर कमी झाली तर न्यायव्यवस्थेचा ताण निश्चित कमी होईल. मी नेहमी एक लोकांना उदाहरण सांगतो, शेतकऱ्यांना सांगतो की शेतकऱ्यांना भांडणाची फार आवड आहे. तो बांधाकरी जो आहे आपल्या शेजारचा, मी शेतकऱ्यांना नेहमी एक सांगतो, तुझ्या शेतामध्ये जा, चारीकडे कोपरे बघायचे तू पेरलेत का, चारीकडे कोपरे तुझे वाया गेलेले असतात आणि शेजारचा जा बांध मात्र टोकरणार आणि त्या 1.5 फुटाच्या 2.5 फुटाच्या बांधासाठी त्याला कोर्टात खेचणार आणि म्हणणार एक एकर विकतो पण तुला सुप्रीम कोर्टापर्यंत नेतो. ही मानसिकता लोकांनी बदलायची गरज आहे की अनावश्यक खटले. आणि पूर्वी बघा गावाच्या गावामध्ये एक अशी सिस्टीम होती की एखादा प्रमुख असायचा, त्याच्याकडे मीटिंग घेतली जायची, त्या मीटिंगमध्ये तोडगा काढायचा. आणि त्याच्यात सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे बोपगावचं आहे की उद्धवाप्पा फडतरे जे बोपगावचे सरपंच होते त्यांनी अशिक्षित अडाणी माणूस, पण बोपगावची एकही केस पोलीस स्टेशनला आणि कोर्टात येत नव्हती. त्यांनी तिथे पहिल्यांदा ते त्या पंचायतीमध्ये यायचे, त्याचा तिथे निवाडा करायचे आणि तो निवाडा इतका निपक्षपाती असायचा की कोणाची त्यांच्या पुढे बोलायची हिंमत नसायची, कारण कोणाची बाजू घ्यायची नाही. अशी निवाड्याची पद्धत ही चालू झाली पाहिजे. सरकारने तंटामुक्ती काढली पण आपण बघतो तंटामुक्तीमध्ये अध्यक्षावरूनच तंटा व्हायला लागला. म्हणजे हे सगळे जे उद्देश असफल व्हायला लागले. लोकांनी थोडस सामंजस्य दाखवलं पाहिजे की कोर्टामध्ये काम करणारा न्यायाधीश हाही माणूस आहे, प्रत्येक न्यायाधीशाला काम करण्याची मर्यादा आहे. जर त्याच्यापुढे रोज 60-70 70-80 प्रकरणं जर सुनावणीसाठी असतील
ते एका दिवसामध्ये ते न्यायाधीश किती प्रकरणांची सुनावणी घेऊ शकणार आणि किती प्रकरणांचा निपटारा करणार याही मर्यादा आहेत. सासवड कोर्टामध्ये पहिल्यांदा एकच कोर्ट होत, आता तीन कोर्ट झालाय. खटले वाढतायत, खटल्यांचं प्रमाणही वाढतंय, खटले प्रलंबित राहत आहेत. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी जनतेने सरकारचे जे उपक्रम आहेत, लोक न्यायालय, लोक न्यायालयाला प्रतिसाद द्या जास्तीत जास्त. आज तर लोक अदालत हे आपल्या घरी सुद्धा येत आहेत, गावागावामध्ये न्यायाधीश जात आहेत, लोकांना सांगतायत की हे तुमचे खटले मिटवा. फिरत्या व्हॅन सुद्धा काढलेल्या आहेत, फिरते लोक न्यायालय. लोकांनी जास्तीत जास्त त्यांची भांडणं न्याय व्यवस्थेवर ताण देण्यापेक्षा न्याय व्यवस्थेला मदत करून कोर्टामध्ये येणाऱ्या खटल्यांची संख्या आवश्यक असेल, तुमच्यावर अन्याय होत असेल जरूर लढा. मी सांगतो तुझ्यावर अन्याय झालाय ना, तुझ्यासाठी मी जरूर लढणार. पैशाची माझी काही त्याची मागणी नसते. मी कोणाकडनं पैसे घ्यायचे, किती फी घ्यायची याचं तारतम्य मला चांगल्या प्रकारे आहे. म्हणजे मी काही लोकांवर जर खरोखर अन्याय झाला असेल तर त्याच्यासाठी मी माझा अंग झाडून पूर्ण ताकद लावून मी करतो. पण खरोखर अन्याय असेल, खरोखर तुम्हाला न्यायाची गरज असेल तर कोर्टात या. खेळवत बसण्यासाठी, समोरच्याला खेळवण्यासाठी, त्याचं फक्त आर्थिक नुकसान करण्यासाठी कोर्टात येऊ नका. जे घडते तुमच्या गाव पातळीवर, तुमच्या भावकीमध्ये तडजोडी, ते तडजोडीनेच मिटवण्याचा प्रयत्न करा. इतक्या वर्षाच्या चांगल्या वकिली व्यवसायामध्ये तुम्ही एवढं मोठं यश संपादन केलेले, याचं काय रहस्य? याचं एकच रहस्य आहे की पुस्तक हा मी माझा गुरु मानला. अशी एकही केस नाही आहे की ती पुस्तकामध्ये नाही. माझ्याकडे ज्यावेळेला एखादी केस येते, दिवाणी असेल, फौजदारी असेल, त्यावेळेला माझ्याकडे, मी जवळपास 1965 सालापासून महाराष्ट्र लॉ जर्नल की कायद्याचे जे वेगवेगळे दर महिन्याला प्रसिद्ध होणारी पुस्तकं आहेत ती माझ्याकडे 1965 सालापासून ती आहे. मी त्या पुस्तकं शोधतो, त्या पुस्तकामधनं ते सगळं काढून घेतो की याच्यामध्ये काय कायदा आहे, की ही जी केस आली याच्यामध्ये पूर्वी हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने कशा प्रकारे निकाल दिलेला आहे. किती ग्रंथ संपदा आहे तुमच्याकडे आता? भरपूर मोठी आहे माझ्या ऑफिस. म्हणजे मला आता काय झालं, 550 स्क्वेअर फूटचं पुरत नाही तर ते मी आणखी शेजारचं घेतलंय. आता 1100 स्क्वेअर फूटचं माझं ऑफिस झालंय. आणि दुसरी एक गोष्ट की इथे ज्या वेळेला कोर्टामध्ये काम करतो त्या मी वयाच्या 15व्या वर्षापासून तालुक्यामध्ये पडलो आहे. या तालुक्यातलं प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी, प्रत्येक वस्ती, गावची भावकी, लोकांची मानसिकता याचा पूर्ण माझा अभ्यास झालेला आहे. आणि ते दादांबरोबर राहून की लोक कशी ओळखावी, लोकांशी कसं वागावं याचं पूर्ण ज्ञान मी थोडक्यात एक सांगेल. माझ्यावर संपूर्णपणे विचारांचा पगडा जो आहे तो दादा जाधवराव यांचाच आहे. आणि त्याचा मला प्रॅक्टिकल कायद्याचं कायदा पुस्तकात आहे. आणि प्रॅक्टिकल जे नॉलेज लागतं त्यावेळेला मी दादांच्या डोळ्यासमोर आणतो आणि त्या पद्धतीने त्या केसचा अभ्यास करून तशी केस चालवतो. आणि माझं नशीब असं आहे की चांगल्या प्रकारे यश मला मिळत आहे. जळगावमध्ये एका सासवडमध्ये येऊन एका प्राथमिक शिक्षकाच्या मुलानं वकिली व्यवसायामध्ये उत्तुंग यश गाठलेलं आहे. स्वकर्तृत्वानं हे त्यांनी यश गाठलेलं आहे. ग्रंथ हेच गुरु हा त्यांनी या ठिकाणी संदेश दिलेला आहे. या ठिकाणी कोणते आहेत, काय नाव तुमचं? पोलीस नाव काय? नवनाथ कोलते. पोलीस नवनाथ कोलते, रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर आहेत. इथं पिसर्वेचे ग्रामस्थ आहेत, सासवडमध्ये राहत आहेत. ऍडव्होकेट अमरेश भारंब्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किती वर्षापासून तुमचे संबंध आहेत? भारंबे साहेब, स्वभाव कसा आहे त्यांचा? स्वभाव मनमिळाव आहे. आणि त्यांच्याकडे ज्या केसेस येतात ते केसेस घेतानाच ते साहेब की तुझ्यासारखी होणार आहे किंवा नाही केस, फुकट कोर्टात केस खेळू नको हे प्रत्यक्ष त्या तक्रार घेऊन येणाऱ्याला सांगतात. पोलीस डिपार्टमेंटमध्ये होत आहे पण हे बरोबर आहे का ते सांगतात? एकदम करेक्ट आहे, एकदम बरोबर. त्यांच्यासारखी केस होणार असेल तरच ते केस दाखल करणार, नाही तो फुकट पैसे घालू नको. मग ते दुसऱ्याकडे जातात आणि दाखल करतात आणि खेळत बसतात आणि शेवटी त्यांच्यासारखा निकाल होत नाही, असा त्यांचा स्वभाव आहे. आणि अतिशय प्रत्येकाच्या आडी अडचणीला धावून येणार. कुणाला 10-20-25-50 हजाराची गरज लागली मुलांना शाळेसाठी तर ते स्वतःचे पैसे खर्च करणार आहे, असा त्यांचा स्वभाव आहे. आणि कुणालाही नाराज करत नाहीत, कुणालाही
कुठे कुणा काय संकट आलं, काय केस असेल गुंतागुंतीची, तर ते त्यांच्यासाठी अभिप्राय घेण्यासाठी आले तर त्याच्यासाठी ते फी कधीही घेत नाहीत. दुसरे वकील पहिले फी ठेवा सांगतात, फी घेत नाहीत बिलकुल, ते एक रुपया फी घेत नाहीत. ओपिनियन द्यायचं असेल तर कुठल्याही प्रकारची सल्ला द्यायचा असेल केसेस संदर्भात, ते कधीही त्यांनी फी घेतली नाही माझ्यासमोर. वकील सोडून द्या, मनुष्य म्हणून तुम्हाला कसे वाटतात? अतिशय प्रेमळ प्रत्येकाचे. आम्ही तर शेजारीच राहता, प्रत्येक आम्ही शेजारीच राहतो. प्रत्येक माझे मलाच सहकार्य नाही तर प्रत्येक नागरिकाला सहकार्य करणार आहे, तो कुठल्याही पक्षाचा असू, कुठेही जॉब करत असू, कुठल्याही जातीचा असू, धर्माचा असू, सर्व धर्म समभाव सेक्युलरपणाने वागतात ते. प्रत्येक माणसाला न्याय देण्याचं काम खरोखर ते करतात आणि मला त्यांचा जवळ अनुभव आलेला आहे. आता कोरोनाबाबत डिपार्टमेंटने एकदम संचारबंदी जाहीर केलेली आहे, तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का चुकीचं आहे? संचारबंदी जाहीर केली अगदी योग्य केलेलं आहे. जमावबंदी करून 5 पेक्षा जास्त लोक जमू नये म्हणून 500, 200, 400, 1000 संख्येने लोक जमतात. तर संचारबंदी केली म्हणजे संचारच करणार नाहीत, तर त्यामुळं हा रोग पसरणार नाही, याच्यावर प्रतिबंध होईल. हे योग्य केलेलं आहे, सरकारनी आणि पोलीस बी त्याची अंमलबजावणी करतात, ते योग्य केलेलं आहे. आणि अशी संचारबंदी जर राहिली 31 मार्च पर्यंत, त्याच्यानंतर आढावा घेऊन पुढं आदेश देतील, पण अतिशय उत्तम आहे. हे प्रत्येकाने पाळलं पाहिजे, अशीच मी या तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील आणि देशातील लोकांना विनंती करतो. आणि मी सर्वांचे सुपुत्र आहेत नवराजी कोलते यांनी देखील कोरोनाच्या विरोधात लढा योग्य दिशेने चाललेला आहे असं मत व्यक्त केलेलं. धन्यवाद.